शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय संकटात सापडले. संकटात सापडलेल्या नेत्यांच्या यादीमध्ये आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा सुद्धा समावेश झालेला आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. कोविड काळातील कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची ईडीनं माहिती मागवली आहे. याबाबतचं पत्र ईडीनं मुंबई पोलिसांना पाठवलंय. बॉडीबॅग प्रकरणामध्ये 50 लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप पेडणेकरांवर करण्यात आला होता. कोविड घोटाळा प्रकरणात आगरीपाडा पोलीस स्टेशनमध्ये किशोरी पेडणेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांना काय एक्झिक्युटिव्ह पॉवर्स काय होते, त्यांनी कुठली डिसिजन घेतली हे सगळं जगजाहीर आहे, सगळ्यांना माहीत आहे. एक्झिक्युटिव्ह पॉवर नसतात महापौरांना. आणि मग अशा प्रकारचं कुठंतरी हे करून मग काय गळायला लागतंय का, या गोष्टी आता नित्याच्या झाल्या. किशोरी पेडणेकर यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो असं झालं तर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आधीच अडचणीत आलेले आहेत. आमदार रवींद्र वायकरांनी पालिकेच्या जमिनीवरती कब्जा करून 500 कोटींचं हॉटेल उभारत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. दापोली रिसॉर्ट प्रकरणामध्ये आमदार अनिल परब यांना लोकायुक्तांकडून क्लीन चीट मिळाली आहे. मात्र या प्रकरणी झालेल्या आरोपांमुळे परबांविषयी संशय निर्माण झाला होता. तर आमदार वैभव नाईक आणि आमदार राजन साळवी यांची ACB कडून चौकशी करण्यात आली होती. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरत चव्हाण यांची ED कडून चौकशी करण्यात आली होती. जनतेनं या गोष्टीचा ध्यास घेतला. सगळ्यात महत्वाचं शेवटी मतदार हा या लोकशाहीमधला सगळ्यात महत्वाचा घटक असतो. लोक बघतायत आणि लोक या सगळ्या जाचाला कंटाळले. लोकसभेच्या निवडणुका 8 महिन्यांवर आलेल्या असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेते अडचणीत सापडत चालले आहेत. त्यामुळे निवडणुकीची तयारी करताना उद्धव ठाकरेंना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.